धर्माच्या चालीरीतीनुसार पण प्रत्येक सण साजरा करतो आपण भारतामध्ये, आणि या सणाच्या पाठीमागं काहीतरी कारण हे निश्चित असतं. अहो, याला वैज्ञानिक सुद्धा पुरावा आहे आपल्या सणांच्या पाठीमागचा. त्या पद्धतीनेच आपण होळी हा सण साजरा करतो. परंतु हा सण आपण का साजरा करतो याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. मी हनुमंत पवार, मराठी मोटिवेशनल आणि हिस्ट्री चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे, हजारो वर्षापूर्वी. त्यावेळेला हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. हा महाभयंकर राक्षस होता आणि या राक्षसानं ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. फार घोर तपश्चर्या केली ती, आणि ही तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला. अहो, असा वर त्यांनी देवाकडून घेतला आणि देवांनी बी तो दिला. बघा तो वर काय दिला इथे, की तुला देव, दानव आणि मानव तुला कोणी मारू शकणार नाही. आकाश, पाताळ, ना घरात ना घराच्या बाहेर, ना रात्री ना दिवसा, ना कुठलंही हत्यार वापरून तुला कोणी मारू शकत नाही असा वर दिला. हा वर दिल्यानंतर हा राक्षस फार उन्मत्त झाला. राक्षस नेहमी उन्मत्तच होतात वर घेऊन, तसाच हा उन्मत्त झाला. त्याला असं वाटू लागलं की माझी पूजा सगळ्यांनी करावी, जशी भगवान श्रीकृष्णांची या पृथ्वी तलावरती सगळी पूजा करतात तशी माझी पूजा करावी, आणि देवांची पूजा कोणीही करू नये असं त्याला वाटू लागलं. तो लोकांना त्रास देऊ लागला, देवांची पूजाच करून देत नव्हता. महाभयंकर आहे तोच त्यानं घातला. परंतु त्यावेळेस त्याला एक मुलगा झाला, आणि त्या मुलाचं नाव भक्त प्रल्हाद होतं. बघा, आणि हा जो मुलगा आहे भक्त प्रल्हाद, हा भगवान श्रीकृष्णांची पूजा करायला लागला. व त्याला महाभयंकर राग आला. त्याला वाटला मी बाहेर लोकांना त्रास देतोय की पूजा करू नका देवांची, की श्रीकृष्णाची पूजा कोणी करू नका, माझाच मुलगा माझ्या घरात पूजा करतोय. हा महाभयंकर राग आला त्याला त्याचा, आणि त्यानं भक्त प्रल्हादाला त्रास द्यायला चालू करा. अहो, इतका त्रास दिला भक्त प्रल्हादाला की त्यानं अक्षरशः एक दिवस तेलाच्या कढईमध्ये टाकलं भक्त प्रल्हादाला, म्हणजे आपल्या मुलाला, की देवाची पूजा करतोय म्हणून. परंतु भक्त प्रल्हादाचं नामस्मरण हे सदैव चालू होतं भगवान श्रीकृष्णांचं, त्यामुळं त्याला काही झालं नाही. मग त्याने ठरवलं की आता दुसरी शिक्षा द्यायची. म्हणून या राक्षसाची बहीण होलिका म्हणून होती, बघा होलिका नाव होतं तिचं, तिला सुद्धा देवांच्या कोणी एक वर मिळालेला होता. आगीपासून संरक्षण हा वर तिला होता. म्हणून या दोघांनी ठरवलं की आता ह्या प्रल्हादाला मारायचं त्याच्या मुलाला. म्हणून त्यांनी एक होळी तयार केली, आगीची होळी तयार केली, आणि त्या होळीमध्ये त्याची आत्या भक्त प्रल्हादाला घेऊन बसली आणि होळी पेटून दिली. आणि होळी पेटून दिल्यानंतर आकाशातून आकाशवाणी झाली. देवांनी सांगितलं की हे होलिका, तुला जो वर मिळालेला आहे आगीपासून संरक्षण, तो तुला आता चालणार नाही, का तू त्याचा वराचा उपयोग हा वाईट कामासाठी करते. म्हणून आकाशवाणी झाली, होलिका त्याची आत्या आहे भक्त प्रल्हादाची, होळीमध्ये जळवून खाक झाली आणि भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे की देव तारी त्याला कोण मारी, व जो भगवंताची पूजा करतोय, मनापासून नामस्मरण करतोय, त्याला काय कोणाची भीती. हे खरं ठरलं. जो वाईट विचार करतो त्याचा शेवट हा वाईटच होतो. तो दिवस फाल्गुन महिन्यातला पौर्णिमेचा होता. आपल्या भक्तासाठी भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेऊन बाहेर आले, बघा त्या खांबामधून, आणि त्याच क्षणी हिरण्यकश्यपूचा वध करून टाकला भगवान विष्णूने. लक्षात घ्या, नृसिंह रूपामध्ये वध केला. म्हणजे वाईट गोष्टीचा शेवट हा निश्चित होतो. म्हणून तिथून पुढे आपण अशी होळी साजरी करतोय. परंतु होळीबद्दल थोडं सांगायचं म्हटलं तर, ज्या वेळेला आपण होळी तयार करतो ती होळी निरोपी लाकडापासून पाहिजे, शेणाच्या गवऱ्या पाहिजेत. हे सगळं गोळा करून मध्यभागी एरंडाचं लाकूड किंवा ऊसाचं ऊस उभा करा, शंखाकृती होळी तयार करा आणि होळी रात्रीची पेटवा. तो होळी पेटवण्याच्या अगोदर पुरणाची पोळी तयार करा, होळीला नैवेद्य दाखवा, सगळ्यांनी मिळून साजरी करा होळी आनंदाने. या होळीमध्ये काही लोकांना व्यसन असतात, व्यसन सोडणं सुद्धा हा पर्याय. त्या दिवशी हे वाईट विचार सगळे होळीमध्ये आपण टाकून द्या आणि तिथून पुढून नवीन आयुष्य जे आहे आपलं जगायला सुरुवात करा. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळणार आहे जीवन जगण्यासाठी. आणि येणारा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन आपण म्हणतो, किंवा धुलवडही असं म्हणतो. परंतु सकाळची आपण होळी शांत करण्यासाठी तूप दूध टाका आणि होळी थंड करा. आणि जी होळीची राख आहे ते आपल्या अंगाला लावा आणि मग आपण आंघोळ करा. त्याच्यातून आपल्याला आरोग्य मिळणार हे निश्चित, पण हे मनापासून करा, श्रद्धेनं करा. मित्रांनो, आपल्याला जीवन जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा ही फार उपयोगीची असते. म्हणून ही होळीची गोष्ट आहे ते आपल्या घरातल्या लहान मुलांना आपण जरूर सांगा, का तर हे जो वारसा आहे हा आपल्याला पुढे न्यायचा आहे सणांचा, नवीन पिढीला सांगायचंय आपण. आता जो धुलवडीचा दिवस आहे धुलिवंदनाचा, त्या दिवशी सगळ्यांनी मिळून धुलिवंदन साजरं करा, म्हणजेच आयुर्वेदिक कलर लावा एकमेकाला आणि आनंदानं धुलिवंदन आपण साजरा करा आणि आपलं सुंदर जीवन सकारात्मक ऊर्जेतून निर्माण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय हिंद, जय महाराष्ट्र.